पुणे नाशिक महामार्गाचं काम थांबलेलं आहे, बायपासचं काम सुद्धा अपूर्ण आहे, त्याचा मनस्ताप रुग्णांना, नागरिकांना त्या ठिकाणी किंवा प्रवाशांना त्या ठिकाणी त्रास होतो आहे. माझ्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुलजी बेनके आहेत. अतुलजी, प्रवाशी आणि रुग्ण आता मात्र या रस्त्याने त्रस्त झालेले आहेत, आपण काय सांगाल? प्रथमतः मी जुन्नर तालुक्यातल्या तमाम नागरिकांना या नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. हे नवीन वर्ष जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, सर्वच घटकांना सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जावं अशी मी त्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो. हायवेचा जो प्रश्न आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक लोकांना तो प्रचंड त्रास होतो आहे. सध्या नारायणगावमधला जो अंतर्गत हायवे आहे त्याचं काम सध्या चालू आहे. 5.5 किलोमीटरच्या लांबीसाठी जवळपास 22 कोटीचा निधी केंद्र सरकारकडून आलेला आहे. सन्माननीय खासदार साहेब शिवाजीदादा आडळराव पाटील यांनी तो निधी आणला आहे असं त्यांनी सांगितलं. पण एवढा मोठा निधी येत असताना त्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट पद्धतीचा आहे. त्या हायवेची रुंदी वाढवणे, त्या रुंदी वाढवण्यासाठी त्याच्या खालचा जो पाया असतो, तो रस्त्याच्या खालचा, तो चांगला मजबूत करण्यासाठी तिकडे एक्सकवेट करणे, एक्सकवेट करून तिथं कॉन्क्रीट, मुरूम असं फिलिंग करणे आणि त्यानंतर पूर्ण रस्त्याचं डांबरीकरण करणे अशी ती काम केलं पाहिजे. पण हे मुजोर ठेकेदार त्याचं एक्सकवेशन करून जी माती त्याच्यातून काढली तीच माती परत त्याच्यात भरतायत हे नागरिकांनी पाहिलं. तिथले जे लोकप्रतिनिधी असेल, वारुवाडी नारायणगावचे सरपंच, त्यांना ते सांगितलं. व्यापाऱ्यांनी तिथल्या लोकप्रतिनिधीला सांगितलं, मला सांगितलं. सरपंच बाबू पाटे यांनी खासदारांच्या कानावर ते घातलं. खासदारांनी ती ठेकेदारांची मीटिंग घेतली. काम चांगल्या दर्जाचं व्हावं असं त्यांनी सांगितलं. पण तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी परत काम चालू झालं आणि तेच ते ठेकेदार करत होते. शेवटी व्यापाऱ्यांनी, गावकऱ्यांनी सर्वांनी एकत्रित येऊन ते काम बंद पाडलं. ते बंद पाडल्यानंतर व्यापाऱ्यांची बैठक झाली. याच्यात कुठल्याही पक्षाचा काही संबंध नाही. सगळे पक्ष, गावकरी, व्यापारी यांनी मिळून हा पुढं विडा न्यायचा असं ते ठरवलं. आणि त्यानंतर त्या ठेकेदाराला बजावून सांगून, तू आम्हाला एस्टिमेट काय झालं ते दाखव, तुझ्या ड्रॉईंगमध्ये नेमकी गटर आहे का ती कशी आहे, फुटपाथ आहे का ती कशी आहे, रस्त्याची रुंदी किती आहे, तुला नेमकी काम कशा पद्धतीने अलॉट केलेले आहेत, ते वारंवार त्याच्याकडे मागणी करूनसुद्धा त्याने अद्यापही दिलं नाही. तो उडवाडवीचे उत्तर देतोय. नॅशनल हायवेच्या अथॉरिटीला फोन केल्यानंतर ते म्हणतात, ते ठेकेदाराला सांगितलं, ते ठेकेदारानं तुम्ही बघून घ्या. शेवटी हे काम दडपशाहीने थांबवण्यात आलं, गावकऱ्यांच्या मदतीने थांबवण्यात आलं. पुन्हा एकदा चालू केलं तर परत त्याला थांबवलं. पोलिसांना तिथं सांगितलं, डेप्युटी कलेक्टर प्रांतसाहेबांना सांगितलं, त्यांनी NHAIच्या ऑथॉरिटीला सांगितलं. आणि येत्या मंगळवारी सकाळी 11 वाजता 8 तारखेला चेंबरीवर तिथं नॅशनल हायवेच्या अथॉरिटीसह डेप्युटी कलेक्टरनी मीटिंग लावलेली आहे. तिथं नारायणगावचे ग्रामस्थ, तिथले व्यापारी, तिथले त्या हायवेचा ठेकेदार आणि ह्या सगळ्यांमध्ये त्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांची जी काम करण्याची पद्धत आहेत, त्याच्यावर चर्चा करून तो तोडगा काढणार आहे. डेव्हलपमेंट झाली पाहिजे, काम चांगल्या दर्जाचंच झालं पाहिजे. शेवटी 5.5 कोटीला 22 कोटीचा निधी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी आहे. नॅशनल हायवेचा हा शेवटचा निधी त्या रस्त्यावर आहे. नंतर बायपास आणि चौपदरीचं काम बाहेरून गेल्यानंतर नॅशनल हायवे याची जबाबदारी घेणार नाही आहे. म्हणून शेवटचं काम जर आपल्या तालुक्यातल्या आपल्या गावात होणार असेल तर ते नीट आणि व्यवस्थितच झालं पाहिजे अशी माझी ही भावना आहे. त्याच्यामुळे आम्ही तो पुढाकार घेऊन, सगळ्याच पक्षाच्या लोकांना पुढाकार घेऊन, दोन्ही गावचे सरपंच, इतर पक्षाचे नेते मंडळी यांना घेऊन पुढं जाण्याची भूमिका आहे. तर माझ्या नारायणगाव ग्रामस्थांना विनंती आहे की येत्या मंगळवारी 11 वाजता त्या बैठकीला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. आपल्याला ठेकेदार किंवा अधिकारी यांच्याबरोबर भांडायचं नाही आहे, पण आपले जे मूलभूत प्रश्न आहेत त्या पैशाचा विनियोग चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे याची सकारात्मक चर्चा करून त्या मीटिंगमध्ये आपण उपस्थित राहावं एवढी मी आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो. अतुल शेठ, रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट चाललेलं आहे. काही कार्यकर्त्यांनी, ते राष्ट्रवादीचे असतील किंवा इतर पक्षाचे असतील किंवा व्यापाऱ्यांनी, ते काम थांबवलं. ठेकेदार मुजुरीने परत त्याच दर्जाचं काम त्या ठिकाणी चालू करतोय. या ठेकेदाराला कोण पाठीशी घालतंय का, आपण काय सांगाल? त्यात कोण पाठीशी घालतंय का, काय घालतं, तो संशोधनाचा विषय. आपण जर त्याच्यावर काय बोलत गेलो का, ही मंडळी राजकारण करतात असं होतं ते, मला त्याच्यामध्ये घुसायचंच नाही. कोण पाठीशी घालते,
कोणाच्या जोरावर त्याला सांगून सुद्धा तो काम परत पूर्ण चालू करतोय. आपल्याला काम करायचंय, चांगलं काम करायचंय, कोणाला श्रेय घ्यायचं ते घेऊ द्या, पण माझ्या गावातला माझ्या घरासमोरचा जो रस्ता आहे तो चांगलाच झाला पाहिजे ही माझी वैयक्तिक भावना असल्यामुळं सर्व लोकांना, सगळ्या पक्षाच्या लोकांना एकत्रित घेऊन ते पुढं जाण्याची भूमिका मी ठेवलेली आहे. निश्चितच रस्त्याच्या कामासंदर्भात कोण राजकारण करत असेल तर त्यांना करू द्या, परंतु जनतेच्या हितासाठी ह्या रस्त्याचं काम उत्कृष्ट पद्धतीने झालं पाहिजे. त्याच प्रकारचा या ठिकाणी सामंजस्य अधिकारी असतील किंवा ठेकेदार असतील किंवा नागरिक यांच्यामध्ये हे सामंजस्य निर्माण झालं पाहिजे. त्या संदर्भात चेंबरीमध्ये 8 तारखेला मीटिंग ठेवलेली आहे. आय वन न्यूजचं सुद्धा याकडे बारीक लक्ष असणार आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त आय वन न्यूज. बातमी अचूक, विश्लेषण बिनचूक. धन्यवाद.